नमस्कार। आजची रेसिपी तुरीच्या दाण्यांचं आळत म्हणजेच आमटी। हिवाळ्याचा सीझन सुरू झाला आहे आणि या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा इझिली अवेलेबल होतात आणि या सीझनमध्येच तुरीच्या दाण्यांचं आळण अतिशय छान आणि टेस्टी बनतं। चला तर बघूया आजची रेसिपी। अर्धा किलो तुरीच्या ताज्या शेंगा मी वापरते आहे। या शेंगा मी पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजवून मीठ घालून भिजवून ठेवले होते आणि 2 पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत। या सगळ्या शेंगा मी कुकरमध्ये घालून उकळून घेणार आहे। यात साधारणतः 6 ग्लास इतकं पाणी वापरायचं आहे। शक्यतोवर कुकर मोठा वापरावा। सोबतच यात मी 3 चमचे मीठ घालणार आहे। मिठाने तुरीच्या दाण्यांना एक छान टेस्ट येते। हिवाळ्याचा सीझन आहे, खूप छान शेंगा मार्केटमध्ये मिळतात, इझिली अवेलेबल असतात। कुकरच्या मी 5 ते 6 शिट्या करून घेणार आहे। 5 ते 6 शिट्या याकरिता कारण तुरीचे दाणे लवकर शिजत नाहीत, त्यामुळे 5 ते 6 शिट्या करायला लागतात। इथे मी 5 शिट्या केलेल्या। शेंगा छान शिजलेले आहेत, आतले दाणे देखील शिजलेले आहेत। याला आपण चाळून घेऊन आता याचे दाणे काढायचे आहेत। सगळ्या तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहेत। साधारणतः 2 वाटी इतके हे दाणे आहेत। 4 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे, प्युरी केलेली आहे त्याची। 1 मीडियम साईजचा कांदा आहे बारीक चिरलेला। बारीक चिरलेली 1 वाटी कोथिंबीर आहे, कोथिंबीर थोडी जास्त लागते। 2 टीस्पून आले लसूणची पेस्ट आणि 2 टीस्पून ज्वारीचं पीठ आहे। मी माझ्या आईच्या पद्धतीने आळण बनवते आहे। माझी आई ज्वारीचं पीठच लावते आणि ते जे आळण बनतं ना अतिशय टेस्टी असतं, त्यामुळे इथे मी ज्वारीचं पीठ वापरते आहे। सोबत हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि कुकिंग ऑइल लागणार आहे। सुरुवात करूया फोडणीला। भांडं गरम करून घ्यायचं आहे। यात 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल। तेल गरम झालं की यात चिरून ठेवलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप हाय फ्लेमवर नाही कांदा भाजायचा। इथे कांदा छान झालेला आहे, बघू शकता। आता यात आपण जे आलं लसूण घेतलेलं आहे, 2 टीस्पून आले लसूणची पेस्ट वापरायची आहे। कांद्यासोबत आलं लसूण देखील आपण छान फ्राय करून घेऊया। दोन ते तीन मिनिटे आपण याला झाकून फ्राय करून घेऊया। कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान फ्राय झालेली आहे। आता आपण यात सुके मसाले घालणार आहोत। 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट छान आपण फ्राय करून घेणार आहोत। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे या स्टेजला। इथे मी जे 4 टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे ती वापरते आहे। या स्टेजला आपण टोमॅटोची प्युरी घालूया। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे टोमॅटोची जी आपण प्युरी घालतो आहोत ती संपूर्ण शिजायला हवी, जराही कच्ची राहायला नको। त्यामुळे मी टोमॅटो छान 10 मिनिटे कमी गॅसवर शिजवून घेणार आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। इथे 5 मिनिटे झालेली, अजूनही त्या टोमॅटोचा कच्चा असा स्मेल येतो आहे, त्यामुळे आणखी पुढचे 5 मिनिटे मी याला छान शिजवून घेणार आहे। 10 मिनिटे झालेली, टोमॅटो छान शिजला आहे,
आता या स्टेजला आपण येथे मीठ वापरणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. शेंगा उकळताना देखील आपण मीठ वापरलेलं, त्यामुळे मीठ जपून वापरावे. आता यामध्ये आपण जे तुरीचे दाणे ठेवले होते काढून ते टाकायचे आहेत. सगळे दाणे आपण आता मसाल्यामध्ये छान फिरून घेऊया. अगदी कमी गॅसवर 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. दाणे मसाल्यांमध्ये होईपर्यंत इथे आपण जे ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते भिजवून घेऊया. भिजवण्याकरिता साधारणतः मी 2 ते 2.5 ग्लास पाणी वापरणार आहे. मी थोडे थोडे पाणी घालून हे कणिक सगळं भिजवून घेणार आहे. यामध्ये पिठाच्या कुठल्याही गुठळ्या व्हायला नको याची काळजी घ्यावी. थोडे थोडे पाणी घालून हे सगळं कणिक मी छान मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. दाणे बघून घेऊया. दाणे छान झालेले आहेत. मी 10 मिनिटे अगदी कमी गॅसवर झाकून ठेवलेले. छान सुगंध येतो आहे. आता या स्टेजला आपण जे ज्वारीचं पीठ भिजवून ठेवलेलं ते घालायचं आहे. थोडे थोडे करून घालते आहे आणि याला लागलीच फिरवून घ्यायचं आहे. शिजवता शिजवता हे ज्वारीचं पीठ घट्ट येतं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे पाणी वापरू शकता. इथे मी 2.5 ग्लास पाणी वापरलेलं. शिजल्यानंतर आणखी घट्ट होणार. तुम्ही बघू शकता मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे पाणी वापरावे. आता ह्यात मी कोथिंबीर घालते आहे. कोथिंबीर घालून हे आळण आपल्याला 10 मिनिटे कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. इथे 5 मिनिटे झालेली आहेत. आपण आळण बघून घेऊया. अतिशय छान असं आळण झालं आहे. सुगंध देखील खूप छान येतो आहे. मला हवी तशीच कन्सिस्टन्सी झालेली आहे. पुढचे 5 मिनिटे मी परत याला झाकून शिजवणार आहे. माझी आई ह्याच प्रकारे आळण बनवते. नेहमी शेंगा उकळून दाण्यांचं आळण बनवते. बरेच लोक कच्चे दाण्यांचं देखील आळण बनवतात. मी देखील बनवून बघितलेलं, परंतु मला या आळणची जी टेस्ट येते ती अतिशय छान येते. तुम्ही देखील अशा प्रकारे आळण बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे आपलं आळण देखील झालेलं आहे. याला आपण सर्विंगसाठी काढून घेऊया. आळणसोबत ज्वारीची भाकरी अतिशय टेस्टी वाटते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.